नमस्कार, मी नेहा खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. तर महानगरपालिकेचे आयुक्त पद कंत्राटी पद्धतीने भरा, कामगार शक्ती संघटनेची मागणी. हीच का तुमची स्मार्ट सिटी म्हणत VIP रस्त्यावरील गड्ड्यांवर मनसेचे पितृश्राद्ध रूपी आंदोलन. सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गॅस दरात वाढ. जिल्हा प्रशासनाकडून खुलदाबाद येथील उरुस आणि कर्णपुरा यात्रेला या वर्षी देखील परवानगी नाही. आता सविस्तर बातम्या. सिडको कर्मचाऱ्यांना मनपात कायम करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे PF न भरणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा, यासह अन्य मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा कामगार सक्ती संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आलाय. औरंगाबाद महानगरपालिकेने भविष्यातील लागणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी एक प्रतिबंध जनरल बॉडीच्या सर्वसंमतीने आपण शासनाला पाठवला होता. शासनाला पाठवत असताना त्याच्यामध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात आला होता. त्याच्यामध्ये विशेष करून 2500 ते 3000 हे वर्ग 4 कर्मचारी, म्हणजे सफाई कामगार, मलेरिया कामगार, ड्रायव्हर, सुपर, उद्यान माळी वगैरे या वर्ग 4 कर्मचाऱ्याचा समावेश होता. परंतु शासनाने आकृती मंदामध्ये या वर्ग 4 सर्वच कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी समावेश न करता त्याचं रद्द करण्यात आलेलं आहे. सगळे कर्मचारी कंत्राटी कामात भरले पाहिजे. जर आयुक्त परमन असेल तर कंत्राटी कामगार जर कंत्राटी कामावर काम करत असतील सफाई कामगार, तर मग आयुक्ताच्या खुर्चीचं सुद्धा, आयुक्ताच्या पदाचं सुद्धा कंत्राटी काम केलं पाहिजे असं आमचं मत आहे. कारण लोकशाहीमध्ये किंवा संविधानामध्ये कुठलाही पदाला नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवता येत नाही. जे महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी पद्धतीवर जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात, विशेष करून महारान एजन्सी, जय बजरंग एजन्सी, गॅलेक्सी एजन्सी, यांच्याकडे 1000 ते 1200 कर्मचारी काम करतात. त्या लोकांनी या PF PSIचे पैसे भरले नाहीत की जे वंचित आहेत त्याची सखोल चौकशी करावी आणि या ठेकेदाराला काळ्या यादीवर टाकलं पाहिजे. नवीन टेंडरमध्ये त्यांना टेंडर प्रक्रियेमध्ये बाद केलं पाहिजे अशी एक मागणी आमची. हजार म्हणजे तुमच्या शेकडो कर्मचारी, जे 350 कर्मचारी तुमच्या सिडकोच्या स्थापनेपासून जे काम करत होते, सिडकोमध्ये जे कालीन काम करणारे कामगार होते, त्यांना मात्र महापालिकेमध्ये सिडको आल्यानंतर त्यांना कायम केलेलं नाही. त्याच्यामुळे त्या लोकांना कायम केलं पाहिजे. परंतु त्या लाडपागे समितीच्या शिफारसीसुद्धा महापालिका उल्लंघन करत आहे, त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. जर आंदोलनच करायची वेळ असेल तर मला वाटतं महानगरपालिकेसमोर किंवा महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, असंच आम्ही या ठिकाणी प्रेसमधून आवडतो. नगरसेवक अय्युब खान यांच्या पुढाकाराने आणि मनपाच्या सौजन्याने पावसाळ्यात होणाऱ्या साथरोगापासून बचाव करिता वॉर्ड क्रमांक 11 मधील सर्व वसाहती परिसरात फवारणी मोहीम राबवण्यात आली. सध्या शहरात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस झाला असून बहुतांश सकल भागात पाणी तुंबलेले आहे. यामुळे डास, मच्छर याचा मोठ्या प्रमाणावर साथरोगचा फैलाव होऊ शकतो आणि नागरिकांचं आरोग्यास धोका होऊ शकतो. त्यामुळे नगरसेवक अय्युब खान यांनी पुढाकार घेऊन मनपाच्या आरोग्य विभागास माहिती देऊन फवारणी पथकास पाचारण करण्यात आले. त्या पथकामार्फत हर्षनगर, विश्वासनगर वॉर्ड क्रमांक 11 मधील सर्व वसाहतीच्या परिसरात आरोग्य विभागाने औषध फवारणी, कीटकनाशक फवारणी, फॉगिंग, आबेट टिमेंट करण्यासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. हर्षनगर, विश्वासनगर परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगोनिया साथरोग प्रतिबंधक उपाययोजना करून धडक मोहीम कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी नगरसेवक अय्युब खान, वाजेद खान यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
सिडको पॉइंट ते हर्सुल या VIP रस्त्यांची दुरावस्था झाली असून या रस्त्यांची दुर्दशा करणाऱ्यांच्या नावाने मनसेच्या वतीने रस्त्याचे पित्रक घालण्यात आले. VIP रोड आता फक्त नावाला उरला आहे. 5 किलोमीटरच्या रस्त्यावर जवळपास 2000 खड्डे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम आता मे महिन्यामध्ये करण्यात आले होते. जवळपास 60 लाख रुपये खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला होता, परंतु जून मध्ये पडलेल्या पहिल्या पावसातच या रस्त्याचे पितळ उघडे पडले. अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये चिरीमिरीच्या धोरणामुळे हे होत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला. या रस्त्याचं काम ज्या प्रशासनाने केलं त्या प्रशासनाने भ्रष्ट अधिकारी कंत्राटदार हे त्या रस्त्याचे पितृ आहेत. या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत, म्हणून या रस्त्याला नीट करण्याची बुद्धी पितरांनी प्रशासनाला द्यावी व या अधिकाऱ्यांना धडा शिकवावा म्हणून हे रस्त्याचे पित्र आज मनसेच्या वतीने घालण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे व शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी यांनी केले. यावेळी शहर उपाध्यक्ष अब्दुल रशीद खान, राजू खरे, अशोक पवार पाटील, चंदू नवपुते, गणेश साळुंके, हेमंत जोजारे, संतोष कुटे, संदीप कुलकर्णी, प्रशांत जोशी, संतोष कुटे, राजेश धुरळ पाटील, उमेश दीक्षित, विशाल विराळे पाटील, कृष्णा घायट पाटील, सोमू पाटील, निलेश कावडे, सतीश नवपुते, गणेश दहीहंडे, रुपेश शिंदे, रवींद्र गायकवाड, चंद्रकांत मोरे पाटील, सुरेश जाधव, अजित कुबेर, विठ्ठल पाटील, अनूप खर्चे, किरण गवई, संगपाल जाधव व इतर अनेक पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसेच वस्ताद दलचे सुद्धा सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील 8 दिवसात जर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम केले नाही तर जे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर या कामात सामील आहेत त्या सर्वांना खड्ड्यात घातल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे व शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी यांनी दिला. VIP जो रस्ता आहे हा साधारण 5 किलोमीटरचा हा VIP रस्ता आहे. या VIP रस्त्यावरून आमदार, खासदार, मंत्री, सर्व मोठे मोठे नेते, सर्व पक्षाचे मोठे मोठे नेते या रस्त्यावरनं जातात. जे सत्ताधारी आहेत, मग राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, ही सर्व नेते मंडळी या रस्त्यावरनं जातात. आणि या भागामध्ये हा मोठा रहिवासीचा जो पट्टा आहे, जे इथं मोठ्या प्रमाणामध्ये रहिवासी राहतात, या रहिवाशांना तर या रस्त्यावरनं रोज जा ये करावी लागते. आणि या 5 किलोमीटरच्या रस्त्यावरती जवळजवळ आज 2000 खड्डे या ठिकाणी इथे झालेले आहेत. आणि या खड्ड्यांमधून मार्ग काढता काढता सर्व रहिवाशांना इथे एक कसरत करावी लागते, एक खेळ नेहमी करावा लागतो. खतरों के खिलाड़ी जो खेळ आहे तो खेळ हे लोक या ठिकाणी इथे खेळत असतात. आणि तरी सुद्धा प्रशासन हे झोपलेलं आहे. MSRDC च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मी इथे सांगू इच्छितो की येत्या 8 दिवसांमध्ये जर तुम्ही हा रस्ता केला नाही तर निश्चित या खड्ड्यामध्ये आम्ही तुम्हाला आणून बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगेन की गेल्या मे महिन्यामध्येच इथे 60 लाख रुपये या रस्त्याच्या दुरुस्तीवरती खर्च करण्यात आलेले होते, परंतु अद्यापपर्यंत ते खर्च केले म्हणून कागदावर तर दाखवलेच, परंतु इथे कुठलीही डागडुजी या रस्त्याची केलेली नाही. याचं पितळ हे 2 महिन्यामध्येच या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आलेलं आहे. आणि हा रस्ता 8 दिवसांमध्ये त्वरित नीट करण्यात यावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी आहे. नसता आम्ही सर्व अधिकाऱ्यांना इथे खड्ड्यामध्ये आणून बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. की हे जे प्रशासकीय अधिकारी आहे यांची आत्मा असून सुद्धा ती मेलेली आहे, वर्षानुवर्षानं यांची आत्मा मेली, म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे पित्र श्राद्ध करतोय आम्ही त्यांच्या नावाने. जरी आज ते जिवंत आहे तरी ते मेलेले, ते काही जनतेची विचारपूस करत नाहीये, जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नाहीये. अशा मेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साठी आम्ही हे पितृश्राद्ध त्यांच्यासाठी केलेलं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती भेटो. ते आम्हाला इतकं परेशानीत टाकतात, ते कुठेतरी त्यांच्या जाग यावी म्हणून हे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन आम्ही केलेलं आहे. लखिंगपूर खेरी येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात औरंगाबाद काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आली. उत्तर प्रदेश लखिंगपूर खेरी येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी जात असताना
त्यांना सीतापूर येथे पोलिसांनी अटक करून त्यांच्यावरती जमावबंदी आणि आदेशाचे भंग केल्याप्रकरणी अटक केली. त्यांच्या निषेधार्थ आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात आंदोलन करण्यात आले. योगी सरकार आणि मोदी सरकारचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी योगेश मसलगे पाटील, सलमान नवाब पठाण, विजय गायकवाड, योगेश तांदळे भगवा, रमेश्वर कोटकर, प्रवीण केदार, उमेश पारदे, विशाल सावंत, महेंद्र साळवे, मुकेश सोनवणे, शांतीलाल पवार आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाने कर्णपुरा यात्रा व खुलदाबाद उरुसाला परवानगी नाकारली. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी खुलदाबाद येथील धार्मिक स्थळांना भेट देऊन पाहणी केली. खुलदाबाद येथील जर्जरी जर बक्ष यांच्या उरुसासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. या वर्षी देखील कोरोनामुळे उरुस भरणार नसल्याचे प्रशासन व दर्गा कमिटीने यापूर्वी जाहीर केले आहे. दर्गा शासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही यासाठी उरुस व्यवस्था समितीचे अध्यक्ष, प्रभारी तहसीलदार, सचिव, मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन सज्ज आहेत. बुधवारी पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी खुलदाबादेत दाखल होऊन त्यांनी मकबरा, औरंगजेब, दर्गा हजरत यासह अन्य धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. यावेळी पोलीस निरीक्षक सीताराम महेत्रे, दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजिलत अहमद, मोहम्मद शरीफुद्दीन रमजानी, ऍडव्होकेट फैसरुद्दीन, मोहम्मद नईम बख्श आदी उपस्थित होते. 7 तारखेपासून नवरात्रीचा उत्सव आल्याने शहरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील 2 वर्षापासून कोरोनाच्या फैलावामुळे सर्व उत्सव घरातूनच साजरे करणाऱ्या औरंगाबादकरांना यंदा मात्र मंदिरांना भेट देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील सर्व मंदिरे गुरुवारपासून खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्वात प्राचीन समजले जाणारे कर्णपुरा देवीचे मंदिर देखील भाविकांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. घटस्थापनेपासून संपूर्ण नवरात्रीच्या उत्सवात भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे. मात्र कर्णपुरा येथे यात्रा भरणार नाही. दर्शनाच्या रांगेत 1-1 मीटरच्या अंतरावर उभे राहावे लागणार असून मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा एडियन. आदर्श महिला बँक लिमिटेड औरंगाबाद. ठेवीवरील व्याजदर दिनांक 9 ऑगस्ट 2021 पासून 13 महिने ते 24 महिने 10%. सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आणि महिला सभासद 13 महिने ते 24 महिने 11%. 25 महिने व त्यापासून पुढे 10%. मासिक प्राप्ती योजना 8.75%. आमची शाखा शिवज्योती कॉलनी सिडको N6 औरंगाबाद, RL पार्क सिल्लोड, मुख्य कार्यालय प्लॉट नंबर 22 समाधान कॉलनी कोकणवाडी औरंगाबाद. संपर्क क्रमांक 02402345723. सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स, तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम, MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, तसंच मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्र प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. 4थी 5 ते 12वी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची संधी. तर त्वरा करा संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद.
मोबाईल क्रमांक 94 05 10 91 03 88 30 83 89 03 विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. घरगुती वापराचे गॅस सिलेंडर 16 रुपयांनी महाग झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला विनाअनुदानित घरगुती LPG सिलेंडरची किंमत वाढली असल्याने सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका बसला आहे. LPG सिलेंडर 16 रुपयांनी महाग झाले आहे. विनाअनुदानित घरगुती LPG सिलेंडरची किंमत वाढली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 899.50 रुपये इतकी झाली, तर दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 899.50 रुपये इतका झाला, तर औरंगाबादेत 908.50 रुपये इतका झाला आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले होते. त्यापूर्वी 1 जुलै रोजी घरगुती गॅसचे दर 25.50 रुपये इतक्या रुपयांनी वाढले होते. घरगुती LPG सिलेंडरच नाही तर 19 किलो असणारा औद्योगिक वापरासाठीचा सिलेंडरही महाग झाला आहे. या गॅस दरवाढीच्या निर्णयामुळे शहरातील गृहिणींनी ADN सोबत बोलताना तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 920 ला गॅस घेतलाय आम्ही, काय खा काय ठेवा, एक तर कोरोना मध्ये असे भाव वाढत आहे, कसं काय कसे काम धंदे नाही, काही नाही, कसं राहा कसं जगा काही कळत नाही. दिवसेंदिवस गॅस वाढतोय, मागच्या वेळेस भाव एवढे गेले, आता परत 920 ला, परत त्याच्यानंतर अजून वाढ होतील. गॅसचे भाव एवढे वाढत आहे आणि सगळ्यात जास्त ह्या 3 वर्षापासून दर महिन्याच्या महिन्याला 20-30, 10-5 रुपयांनी नाही, 10-20-30-50 असेच भाव वाढत आहे. असे करत करत आज 900-1000 पर्यंत गॅसचे भाव जात आहे आणि इथून पुढे असेच भाव वाढले तर आम्ही सर्वसामान्य लोकांनी गॅसला पैसे घालायचे का घरामध्ये खर्च करायचे, त्याच्यासाठी सरकारला आमची एवढी एकच विनंती आहे का तुम्ही गॅसचे भाव लवकरात लवकर कमी करावं. गॅसचे भाव एवढे वाढले की काय करायचं, आम्ही गरीबाची परिस्थिती नाही आहे, तेवढं करायची, भरून आणायचे कसे. मी मुलांचे डब्बे करते मेस, घरगुती मेस चालवते. डाळीचे भाव वाढले, सगळे भाजीपाले वाढले आणि तेलाचे पण भाव वाढले आणि त्याच्यात वरतून गॅसचे सारखे वाढू लागले. कसं करायचं, एवढं हे करून होत नाही, आमच्याकडून ॲडजस्टच नाही होती, काय करायचं. मुलांची फीस कशी भरायची, काय करायचं, कसं घर चालवायचं, म्हणजे असं एकदम असं टेन्शन येऊन जातं घरात, म्हणजे चिंता काय करान काही नाही. तेलाचे पण कमी झाले पाहिजे, गॅसचे पण, जे असं गरीब दुबळ्याला पुरण असं आणि सबसिडी त्याच्यामधून. पहिले तरी गॅस 900-850 झाला तर सबसिडी थोडे 200-250 असे मग कमी यायचे अकाउंटला जमा व्हायचे आपले, पण आता ते पण नाहीये, मग काय करणार, कसं करायचं. छावणी परिषद आणि गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छावणी परिषद व गरवारे कम्युनिटी सेंटर गरवारे बाल भवन तर्फे छावणी परिषदे अंतर्गत महिला व महाविद्यालयीन मुलींसाठी विनामूल्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त ही स्पर्धा विनाशुल्क घेतली जाणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. इच्छुकांनी दिनांक 10 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी करिता गरवारे कम्युनिटी सेंटर केंद्र छावणी येथे दुपारी 4 ते 6 या वेळेत किंवा 9922400428 या व्हॉट्सअप क्रमांकावर संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि वयोगट टाईप करून पाठवावे, असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे. छावणी परिसरामध्ये गरवारे कम्युनिटी सेंटरची नवीन शाखा सुरू केलेली आहे. यामध्ये महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी विविध उपक्रम आपण घेत असतो, जसं कराटे आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रशिक्षण आहे, नृत्य आहे, सिनेनृत्य आहे, असे उपक्रम आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत. याचबरोबर मुलांना त्यांच्यामध्ये असलेले गुण जे आहेत ते ओळखता यावे या दृष्टीने विविध वर्कशॉप्सचे आयोजन केलेले आहेत. त्यामध्ये आपण महिलांसाठीसुद्धा वेगवेगळे वर्कशॉप्स घेतले होते आणि आता 12 तारखेला रांगोळी स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. नवरात्रीनिमित्त
महिलांसाठी आणि मुलींसाठी ही रांगोळी स्पर्धा आहे। यामध्ये रांगोळी स्पर्धेसाठी साहित्य स्पर्धकांनी सोबत आणायचे आहे आणि स्पर्धा झाल्यानंतर लगेच आपण त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ करणार आहोत। माझी सर्व महिला आणि विद्यार्थिनींना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा। मराठवाड्याला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 22 जण मृत्युमुखी पडलेले, सरासरी 160 ते 170% पाऊस पडलेला आहे। टीव्ही चॅनलमधून माहिती दाखवली, त्याचबरोबर प्रिंट मीडियामध्ये सुद्धा बातम्या आल्या। एकंदरीत पाहता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 166% अतिवृष्टी झालेली आहे। म्हणजे जे पाऊस अपेक्षित आहे त्याच्या 166% आतापर्यंत पाऊस झाला। मराठवाड्याला राज्य शासनाने विशेष पॅकेज दिलं पाहिजे आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, नुकसान भरपाई म्हणून ताबडतोब 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी आमची मागणी आहे। राज्याचा हिस्सा जो काही असेल तेवढाच केंद्र सरकार देत असतो। हां, जर पीक विमा कंपन्याकडे पैसे असतील तर त्या कंपन्यांच्या सुद्धा जे कोणी ओनर किंवा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील त्यांना बोलवून त्यांच्यावर सुद्धा कारवाई काय झाली पाहिजे हे काम करण्याची गरज आहे। पण नेमकं काय झालंय आणि त्याच्यातून मार्ग काय करायचा हे केंद्र शासन निर्णय घेऊ शकत नाही, हे राज्य शासनाला बरोबर घेऊनच करावं लागेल। योगायोगानं मी अर्थ राज्यमंत्री आहे, कंपन्या म्हणजे ह्या विमा कंपन्या, विमाचा कारभार आमच्याकडेच आहे, म्हणून याच्यामध्ये मी लक्ष घातलेलं आहे आणि त्याच कारणानं मी शुक्रवारी जरी DPDC इथं असले तरी मला तिकडे जायचं, मी त्यांचा वेळ घेतलेला आहे, मी त्यांना भेटायला जातोय, कारण ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा प्रश्न। बुधवारी झालेल्या पावसामुळे जिल्हा न्यायालयात झाडे उन्मळून पडले, यात काही वाहनांचे नुकसान झाले। बुधवारी झालेल्या पावसामुळे औरंगाबादेत विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली। औरंगाबादेतील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीमधील पार्किंग जवळ एक झाड उन्मळून पडले, यात काही दुचाकी तर काही चारचाकी वाहने दबून त्यांचे नुकसान झाले। याचबरोबर AS क्लब पासून जवळ असलेल्या मुंबई मार्गावर देखील काही झाडे उन्मळून पडली, त्यामुळे वाहतूक एकेरी करण्यात आली होती। याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करून झाडे हटवण्यात आली आहे। मागील महिनाभरापासून पावसामुळे जलयोजनेची बहुसंख्य कामे बंद आहेत। पावसामुळे काँक्रीटीकरण कामाच्या दर्जांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही कामे सध्या बंद आहे। औरंगाबाद शहरातील राज्य सरकारने 1680 कोटी रुपयांची नवीन जलयोजना मंजूर केली आहे। या योजनेचे काम MJP च्या माध्यमातून केले जात आहे। MJP ने निविदा प्रक्रिया राबवून हैदराबाद येथील GVPR कंपनीला या कामाचे कंत्राट दिले आहे। कंपनीने मागील 5 महिन्यांपासून शहरात सर्वेक्षण करत 49 जलकुंभापैकी 15 जलकुंभाच्या कामांना सुरुवात केली। सातारा देवळाईसह इतर काही भागात अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे कामही सुरू केले आहे। मात्र पावसामुळे मागील महिनाभरापासून ही कामे जवळपास बंद आहेत। सततच्या पावसामुळे खोदकामास अडचण येत आहे, तसेच पावसात काँक्रीटीकरणाचे काम केल्यास कामाच्या दर्जावर परिणाम होण्याची भीती MJP ला आहे। त्यामुळे MJP च्या अधिकाऱ्यांनी पावसात कामे करू नये अशा सूचना कंत्राटदार कंपनीला केल्या आहेत। कंपनीने 15 जलकुंभाचे काम हाती घेतले होते, आणखी 8 जलकुंभाची कामे सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र सतत पाऊस पडत असल्याने ही कामेही सुरू करता आलेली नाही, त्यामुळे ही कामे आता लांबणीवर पडलेली आहे। आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। तर महानगरपालिकेचे आयुक्त पद कंत्राटी पद्धतीने भरा, कामगार शक्ती संघटनेची मागणी।
हीच का तुमची स्मार्ट सिटी म्हणत VIP रस्त्यावरील गड्ड्यांवर मनसेचे पितृश्राद्ध रूपी आंदोलन? सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा फटका, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गॅस दरात वाढ। जिल्हा प्रशासनाकडून खुलदाबाद येथील उरुस आणि कर्णपुरा यात्रेला या वर्षी देखील परवानगी नाही। वेळ झालीये या बातमीपत्रात इथंच थांबण्याची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN News।